हालत ना एकदम खुसखुशीत आणि सारण पण बघा एकदम गच्च भरलेलं आहे। तर मंडळी आज आपण बनवणार आहोत खूप सारे पदर सुटलेली साठाची करंजी। आणि पदर किती सुटलेले आहेत ते सुद्धा पहा, मोजता येणार नाही एवढे लेअर सुटलेले आहेत। जेव्हा कधी ही साठाची करंजी बनवायची असते तेव्हा बरेच जणांचे लेअर सुटत नाही, किंवा आतमध्ये सारण एवढं कमी भरलेलं असतं की खुळखुळ्यासारखं वाचतं, नाही तर तळताना तरी फुटून सर्व सारण बाहेर पडतो। तर मंडळी असं काहीही न होता खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स सगळं हारी सारखी खुसखुशीत आणि महिन्यापेक्षा जास्ती टिकणारी साठाची करंजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सिमरी स्वादिष्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण दिवाळी विशेष साठाची करंजी म्हणजे लेअर वाली करंजी बनवणार आहोत। सिमरी स्वादिष्ट मध्ये तुम्हाला मी लेअर करंजी ऑलरेडी दाखवलेली आहे आणि याच आत्यांकडनं शिकलीये मी, संध्या आत्या जे कळव्याला राहतात यांच्याच कडनं शिकलीये, म्हणून आज त्यांनाच सांगितलं मी की जसं मला शिकवले तसं तुम्हाला सुद्धा शिकवा, कारण त्यांच्यासारखी सर अजूनही माझ्या करंजीना येत नाहीये। तर मंडळी आज आपण यांच्याच कडनं शिकूया साठाची करंजी। तर आत्या नमस्कार, जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आत्या काय काय साहित्य लागणार आहे ते सांगा। हा, एक कप रवा आहे, बारीक रवा आहे, एक वाटी खोबरं, गव्हाचं पीठ एक छोटी वाटी आणि पिठी साखर। पिठी साखर किती घ्यायची? एक वाटी। एक वाटी आणि हे आपलं कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर आणि हा मैदा वापरू आणि हे बेदाणे, काजू आणि बदाम आणि ही हिरवी वेलची आणि जायफळ मिक्स। आणि मंडळी या सर्व साहित्यांचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे। आपण सारण तयार करूया, तर त्यासाठी 2 टेबलस्पून तूप गरम करा पॅनमध्ये आणि रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा लो फ्लेमवर म्हणजे मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत, कमीत कमी 10 मिनिटं जातात कारण रवा फुलला पाहिजे नाहीतर कचकचतं, म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी। हे बघा इतपत रंग आल्यानंतर ताटामध्ये काढून घ्या। आता ह्याच पॅनमध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊया, तर पुन्हा 1 चमचा तूप गरम करा आणि गव्हाचं पीठ म्हणजे कणिक भाजून घेऊया। कणिक सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे। बरेच जण गव्हाचं पीठ वापरत नाही, पण गव्हाचं पीठ वापरल्याने आपल्याला सारण गच्च भरता येतो आणि जे खुळखुळ्यासारखा आवाज येतो ना सारणाला ते कधीच येत नाही। तर बघा तूप थोडंसं आणखीन 1 चमचा घातलं होतं कमी पडलं म्हणून, तर 2 चमचे तुपामध्ये गव्हाचं पीठ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर खिसलेलं सुकं खोबरं भाजायचं आहे, पण बघा खोबरं भाजताना गॅस बंद केलेला आहे, फ्लेम बंद केलेला आहे, कारण तवा कडकडीत गरम होता आणि जास्ती गरम झालास की करपतो, म्हणून बंद करून भाजून घेतलेला आहे ना। बघा हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर काढून घेतलेला आहे। आता पॅनमध्ये आपण जे काजू बदाम तुकडे करून घेतलेले आहेत ते हलकेसे परतून घ्यायचे आहेत, तुपावर सुद्धा परतून घेऊ शकता किंवा तूप नाही घातलं तरीही चालेल। सर्व साहित्य भाजून घेतलेले आहेत, सारण तयार आहे। आता या सारणामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे, पण त्याआधी थंड करावं लागेल। तोपर्यंत मीन वाईल आपण साठा तयार करूया। तर साठ्यासाठी बघा 50 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता तूप घालायचं आहे। तर तूप 2 चमचे भरून घेतलेले आहेत, चमचा बघा टेबलस्पून आहे आणि घट्ट तूप आहे, तर छोटा चमचा असेल तर 3 चमचे भरून घेतले तरीही चालते। आता हे हळूहळू मिक्स करू, एक साठा तयार करायचा आहे। साठा तयार करायला साधारण 5 ते 10 मिनिटं आरामात जातात, कारण मिक्स करत क्रीमी टेक्स्चर यावा लागतो आणि या प्रकारे क्रीमी टेक्स्चर आल्यानंतरच समजायचं साठा तयार झालेला आहे। क्रीम एकदम हलकं होतं, रंगही एकदम पांढरा शुभ्र होतो, तेव्हा समजायचं की आपलं क्रीम म्हणजे आपला साठा तयार झालेला आहे। तर बघा मंडळी तयार झालेला आहे। आता हे एका वाटीमध्ये काढून घ्या आणि याच ताटामध्ये आपण मैदा सुद्धा भिजून घेऊया। तर मैदा भिजवण्याच्या आधी चाळून घ्या, कारण याच्यामध्ये थोडे दगड वगैरे असतात, गुठल्या असतात, ते काढावे लागतात। आता याच्यामध्ये आपण मोहन घालूया। तर मोहनासाठी बघा 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, कडकडीत गरम करायचं आहे आणि याच्यामध्ये आता घालूया मोहन। जर तुम्हाला खुसखुशीत करंज्या हव्या असतील तर मोहन घालावं लागतं, जर कुरकुरीत हवे असतील तर मोहन नाही घातलं तरीही चालेल। आता गरम तूप आहे, आरामात मिक्स करा। भिजवण्याच्या आधी
याच्यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे. तर बघा, अर्धा टीस्पून मीठ घालून मिक्स करून घ्या. ही सुद्धा स्टेप खूप महत्त्वाची आहे. मोहन घातलेलं आहे म्हणून ते मोहन व्यवस्थितपणे सगळीकडे पसरावं, इतपत मिक्स करा. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे. ॲट अ टाइम जास्तीचं पाणी घालू नका आणि मऊसर मळून घेऊ नका. जर मऊसर मळलात तर करंज्या मऊ पडतील, म्हणून तसं करू नये. आणि असंच घट्ट मळून घ्यायचं आहे. बघा किती घट्ट मळून घेतलेलं आहे. आता अर्धा तास तरी हे पीठ आपल्याला रेस्ट करायचं लागेल, त्याच्याने करंज्या छान खुसखुशीत होतील. म्हणून पातेल्यामध्ये किंवा वाडग्यामध्ये ठेवा किंवा ओल्या कपड्याचं झाकण दिलं तरीही चालेल. तर इथे बघा मी वाडगाच देते, उपडा घालते, सायला ठेवून देऊया. आता जे सारण आपण भाजून घेतलं होतं ते सुद्धा रूम टेम्परेचरवर आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया पिठी साखर. आता पिठी साखर एवढ्या साहित्यासाठी एक वाटी भरून घेतलेली आहे, पण साखर मिक्स केल्यानंतर तुम्ही जरासं सारण चाखून बघितलं तरीही चालेल. जर तुम्हाला वाटलं की साखर कमी आहे तर तुम्ही जास्तीची साखर घालू शकता. म्हणून सुरुवातीलाच एक वाटीभरच घ्या, जास्ती प्रमाण घेऊ नका. आता याच्यामध्ये मनुका आणि वेलची जायफळ पूड मिक्स करा. वेलची जायफळ पूड बघा एक चमचाच घेतलेला आहे, जास्ती हवं असेल तर जास्ती घालू शकता. चारोळी घ्यायची असतील तर तुम्ही चारोळी सुद्धा याच्यामध्ये मिक्स करू शकता. तर मंडळी, सारण सुद्धा आपला तयार झालेला आहे. सारण आणि साठा ही प्री तयारी म्हणून तुम्ही आदल्या रात्री सुद्धा तयारी करून ठेवू शकता. तर मंडळी, अर्धा तास झालेला आहे. आता त्या पिठाचे 3 गोळे केलेले आहेत सहप्रमाण, कारण एकच मोठा रोल आपण बनवणार आहोत, त्यासाठी 3 पोळ्या आपल्याला लाटाव्या लागतील. म्हणून सहप्रमाणामध्ये डिवाइड करा आणि एक मोठी पोळी अशी लाटून घ्या. पोळी लाटताना बघा, सुरुवातीलाच सुखं पीठ थोडंसं डस्ट करायचं आहे आणि एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. अधूनमधून बिलकुलही सुखं पीठ लावायचं नाही आहे, थोडंसं जोर देऊनच लाटावी लागते, पण तशीच आपल्याला हवी आहे. एकदम पातळ लाटून घ्यायची आहे. बघा, सांगितलेले टिप्स जे आहेत ते लक्षात ठेवावे आणि जर ते तुम्ही फॉलो करून करंजी बनवली तर तुमची करंजी 100% एकदम परफेक्ट करंजी होईल. तर पहिली पोळी लाटून झालेली आहे, साईडला ठेवून देऊया. आणि ह्याच प्रकारे बाकीच्या दोन्ही पोळ्या तुम्ही लाटून घ्या. तिन्ही पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता यांना आपल्याला लावायचा आहे साठा. तर शेवटची जी पोळी आहे त्यालाच आधी लावूया. तर साठा लावताना बघा, थोडं थोडं करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण या प्रकारे पसरून घ्यायचं आहे हळूहळू. खूप जास्त घट्ट किंवा जाडसर थर लावायचे नाहीये, म्हणून या प्रकारे बघा एकदम पसरून घ्यायचं आहे शेवटपर्यंत. आता दुसरी पोळी याच्यावर ठेवायची आणि ठेवल्यानंतर तुम्ही नीट बघा की आत्या कशी थापून घेत आहेत, कारण असं केल्याने पोळी बिलकुलही लूज पडत नाही आणि तशीच आपल्याला हवी आहे. जशी भाकरी थापून घेतो त्याच प्रकारे थापून घ्यायचं आहे. बघा, बिलकुलही त्याच्यामध्ये हवा वगैरे राहता कामा नाही, एकदम चिकटली पाहिजे. आता पुन्हा वरती साठा चोळून घ्या. ही प्रोसेस सुद्धा खूप महत्वाची आहे. जर साठा व्यवस्थित लागला नाही तर लेअर सुटणार नाही, म्हणून कमी लावायचं नाहीये, पण थर सुद्धा जाळसर ठेवायची नाहीये. आता शेवटची तिसरी पोळी, हिला सुद्धा आपण आता साठा लावून घेऊया. पण बघा, तिसरी पोळी नंतर सुद्धा या प्रकारे थापून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे. सर्व पोळ्या एकमेकाला चिटकल्या पाहिजे इतपत. आता जेवढा साठा आपण तयार केला होता, म्हणजे वाटीवर जो साठा होता, तो बरोबर 3 पोळ्यांना पुरेसा आहे. म्हणजे एक रोल आरामात सांगितलेले प्रमाणाचे साठ्यामध्ये होते. आता आपल्याला रोल करायचा आहे, पण रोल करताना सुद्धा खूप आरामात रोल करायचा आहे, घाई करायची नाहीये, कारण ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. बघा, एकदा रोल केल्यानंतर दाबत दुसऱ्यांदा करायचा आहे आणि याच प्रकारे दुमडत पुढे जायचं आहे आणि प्रत्येक वेळा ह्या प्रकारे खेचायचं आहे. म्हणजे रोल मोठं होत जाईल, कारण एकच रोल आपण बनवलेला आहे आणि खूप जाडसर होणार आणि मग लाटायला त्रास होणार, म्हणून ह्या प्रकारे खेचत रोल मोठा करत दुमडून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक वेळा मध्ये जागा उरत नाही हे पण बघावं लागेल.
त्याच्यामध्ये हवा वगैरे राहता कामा नाही, चिटकलं पाहिजे आणि एकदम घट्ट असा गच्चचा रोल बनवायचा आहे. आणि हे बघा रोल तयार आहे आणि किती लांबा झालेला आहे बघा. आणि ह्या प्रकारे पुन्हा थोडस खेचत लांबा करायचं आहे. आता सुरीच्या मदतीने आपण कापून घेऊया तर 1 इंच गॅप सोडत ह्या प्रकारे कापायचं आहे. तर साधारण एका रोल मध्ये तुम्ही बघा 25 ते 26 करंज्या आरामात बनू शकता. वरून ह्या प्रकारे बोटाने आत्या दाबून घेते म्हणजे असंच आपल्याला लाटायचं आहे, पोझिशन बदलायची नाहीये. एक पीस तुम्हाला मी दाखवू देते म्हणजे आतमध्ये किती लेअर सुटतील तेही तुम्हाला दिसेल बघा. आता हे सर्व एका वाडग्यामध्ये वरती झाकण देऊन ठेवा म्हणजे वारा वगैरे लावून ते वरची लेअर कोरडी पडू नये. आता चला आपण करंजी बनवायला घेऊया. तर त्यासाठी सुरुवातीलाच थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि वरती जिथे बोटाने दाबलं होतं तिथूनच आपल्याला ह्या प्रकारे लाटायचं आहे. लाटताना सुद्धा काही टिप्स आहेत लक्षात ठेवावी. खूप जास्ती दाबून लाटायचं नाहीये आणि सतत पोझिशन चेंज करायची नाहीये, म्हणजे पलटून वगैरे लाटायची नाहीये. याच पोझिशनमध्ये जेवढं होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे, पण फाटेपर्यंत नाही. एवढा साठा आपण लावलेला आहे पण लाटताना कुठेही साठा बाहेर पडत नाहीये, चिटकत नाहीये. नॉर्मल जशी आपण पोळी लाटून घेतो सेम तशीच लाटून घेतोय बघा. म्हणजे किती एक्झॅक्ट प्रमाण प्रत्येक गोष्टीचं आपण घेतलेलं आहे. तर लाटून झालेलं आहे, आता याच्यामध्ये आपण भरूया सारण. आता सारण सुद्धा खूप गच्च भरायचं आहे. तर चमचा बघा तसा टेबलस्पून आहे आणि 2 टेबलस्पून भरून घेतोय. छोटा चमचा असेल तर 3 चमचे भरून घ्या आणि सील करण्यासाठी दुधाची बोट फिरवा आणि ह्या प्रकारे एजेस दाबून घ्या आणि सील करा. आणि असं केल्याने बिलकुल ही आपली करंजी फुटणार नाही तळताना. तुमच्याकडे जर करंजी कटर असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता वापर करून, पण ते नाही वापरलं तरीही चालेल बघा. करंजी एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि ह्याच प्रकारे मंडळी बाकीच्या करंजी सुद्धा तुम्ही करून घ्या. थोड्याशा करंजा करून झाल्यानंतर तळून घ्या, कारण जास्ती वेळ असंच ठेवल्याने वरची जी लेअर आहे ती कोरडी पडेल, क्रॅक्स येतील त्याच्यावर. म्हणून एवढे झाले 5, 6 किंवा 10, 12 की लगेच तळायला घ्यायचे. तळण्यासाठी ते बघा मी तूप कडकडीत गरम केलेलं आहे, त्यासाठी थोडंसं पीठ घालून बघितलेलं आहे. पटकन या प्रकारे वर आला म्हणजे तूप कडकडीत गरम झालेलं आहे. हे सुद्धा एक टिप आहे. कडकडीत गरम झाल्यानंतर फ्लेम मीडियम वर ठेवून आपल्याला करंजी सोडायची आहे. करंजी सोडल्यानंतर बघा ह्या प्रकारे तळून घ्यायची आहे. हलकं हलकं वरून दाबायचं आहे कारण करंजी बुडायला पाहिजे. आणि थोड्या वेळातच म्हणजे काही 15 ते 20 सेकंड नंतरच फ्लिप करायची आहे, कारण खूप पातळ लेअर आहे, खूप लवकर लेअर सुटतात. आणि जर तुम्हाला पांढरी शुभ्र हवी असेल तर 30 सेकंडच्या वरती तर बिलकुल ठेवू नये. आणि जर हलकसं सोनेरी रंग हवा असेल तर 45 सेकंड किंवा 1 मिनिटापर्यंत ठेवलं तरीही चालेल. तर मंडळी ही बघा आपली पहिली साठाची करंजी तळून झालेली आहे. आणि लेयर्स बघा काय परफेक्ट लेयर्स सुटलेले आहेत. आता तुम्ही बटर पेपरवर काढून घ्या आणि ताटावर काढलं तरी चालेल कारण तूप आहे. आणि ही करंजी बिलकुलही जास्त तेलकट वगैरे होत नाही म्हणून काही प्रश्न येत नाही बघा. याच प्रकारे मंडळी बाकीच्या करंज्या सुद्धा तुम्ही तळून घ्या. हिला सुद्धा काय मस्त लेअर सुटली आहे बघा. आणि एकही करंजी फुटणार नाही. तळून झाल्यानंतर ह्या प्रकारे निथळून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचं जे तूप आहे ते कढईमध्येच उतरेल आणि करंजी तेलकट होणार नाही. दिवाळी फराळाच्या भरपूरच्या रेसिपीज मी सिम्पली स्वादिष्ट मध्ये दाखवलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वेगळी प्लेलिस्ट सुद्धा दिलेली आहे दिवाळी फराळाची. तर मंडळी कुठलीही रेसिपी जर हवी असेल तर सिम्पली स्वादिष्ट वर नक्की सर्च करा, त्या रेसिपीचं नाव तुम्हाला मिळेल. आणि इथे बघा एवढ्या करंजी आपण तळून घेतलेल्या आहेत, एकूण 1 करंजीला किती लेअर सुटलेले आहेत आणि एकही करंजी फुटलेली नाहीये बरं का. करंजी थंड झाल्यानंतर म्हणजे रूम टेम्परेचर वर आल्यानंतर एका डब्यामध्ये पॅक करून ठेवा आणि ही करंजी आरामात महिन्यावर टिकते, बिलकुलही मऊ पडत नाही. करंजी कधी मऊ पडते, जर आतल्या लेयर्स कच्च्या राहिल्या असतील तरच ती मऊ पडते. आणि त्यासाठीच पारी खूप पातळ लाटावी लागते
आणि पातळ लाटण्याने ती लवकर तळून होते आणि आतपर्यंत तळून होते आणि त्यामुळे लेयर सुद्धा मस्त सुटतात। तर मंडळी हे जे जेवढे टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते प्लीज लक्षात ठेवा आणि टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुमची करंजी सुद्धा अशीच लेयरवाली होईल। तर मंडळी इथे सर्व करंज्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकूण एक करंजीला किती सारे लेयर सुटलेले आहेत आणि एकही फुटलेली नाहीये बरं का, आणि गच्च सुद्धा भरलेली आहे आणि त्यामुळे खुळकळ्यासारखा आवाज येत नाहीये, पण झाले कशी, किती खुसखुशीत झालेली आहे ते बघूया। तर झाली आहे ना एकदम खारीसारखी खुसखुशीत। जेवढं सारण आपण तयार केलं, साठा तयार केला किंवा 1/4 किलो मैदा घेतला होता त्याच्यामध्ये आरामात 25 करंज्या होतात। काहीही साहित्य असं वेस्ट केलेलं नाहीये, उरलेलं नाहीये, परफेक्ट प्रमाण मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे मंडळी। तर या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशाच परफेक्ट टेस्टी साठाच्या करंज्या बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या। आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।